बघा काल आपण प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन घेत होतो त्यामध्ये थ्री क्वेश्चन की नाही फर्स्ट सेकंड अँड थर्ड झाल ते आता आपल्याला फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे काय क्वेश्चन आहे बघा फोर्थ नंबरचा द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ ट्रँगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल म्हणजे जो सेकंड नंबरचा अँगल आहे तो स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाइस आहे आणि जो तिसऱ्या नंबरचा आहे ऑदर इज अ थ्राइस ऑफ द स्मॉलेस्ट अँगल आणि जो तिसऱ्या नंबरचा आहे तो जो आहे तो थ्राईस ऑफ दी स्मॉलेस्ट अँगल आहे आता आपल्याला इथं एक अगोदर सपोज करावा लागेल लेट मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल बी एक्स मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल काय कन्सिडर केला एक्स त्यानंतर जो मेजर ऑफ सेकंड अँगल ट्राईस आहे म्हणत आहे म्हणजे काय आला तो टू एक्स आणि थर्ड मेजर ऑफ थर्ड अँगल थ्राईस म्हणजे किती आला थ्री एक्स मेजर ऑफ थ्री अँगल्स थ्री अँगलचे मेजर आपल्याला भेटले सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रँगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री एक्स प्लस थ्री एक्स प्लस टू एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री काय मग सिक्स एक्स इज इक्वल टू वन एट्टी या ठिकाणची बेरीज केली इथं काय नाही म्हणजे वन असतं ठीक नाही थ्री प्लस वन वन फोर अन टू सिक्स

या ठिकाणी कंप्लीट झालाय ठीक आहे त्यानंतर बघूया नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर फाईव्ह काय बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह इन फिगर मेजर ऑफ सम अँगल मेजर ऑफ सम अँगल आर गिवान फाइंड एक्स वाय अँड झेड काय फाइंड करा म्हटलंय एक्स वाय अँड झेड फाइंड करायला सांगितले इन्फॉर्मेशन दिली ट्रायंगलच्या स्वरूपामध्ये ट्रायंगलची मेजर दिलेत आपल्याला बघा इथे आहे ईन यम आर इथे आहे टी हा दिला हंड्रेड इथला आहे वाय हा दिला आहे एक्स हा दिलेला आहे झेड आणि हा आहे वन फॉर्टी हे इन्फॉर्मेशन दिली आहे मग आपल्याला सॉल्व्ह करताना अगोदर वायचं मेजर जे काढताना आपण इथं हे टू अँगल्स आर लिनियर पिअर्स एंगल म्हणू शकतो हा वन हंड्रेड अँड वाय अँगल टी ई एन अँगल टीएन प्लस एंगल एनईएम इजिकल टू वन हंड्रेड एंड एटी डिग्री लीनियर पियर एंगल्स टीईएम कि हंड्रेड एनईएम कि वायकल टू वन एट्टी एंगल वाय इज इक्वल टू वन एट्टी मायनस हंड्रेड वाय इज इक्वल टू काय आलं एंगल नाही म्हणता येणार त्याला वा इज इक्ल टू भेटलं एट्टी डिग्री वायचं मेजर भेटलं एट्टी ओके आता जसं आपण प्रूव्ह केलं तसं सिमिलरली वन फोर्टी आणि झेड हे पण लिनियर पियर्स होऊ शकतात म्हणजे अँगल आर ई प्लस अँगल एन ई इज इक्वल टू वन एट्टी इनियर पिअर साँगल मग आर एम ई किती आहे वन फोर्टी प्लस एन एम ई एन एम ई झेड आहे इज इक्वल टू वन एट्टी झेड इज इक्वल टू वन एट्टी मायनस वन फोर्टी झेड इज इकल टू काय आला मग फोर्टी सेकंड नंबर आता राहिला आपल्याकडं कोणता एक्स काढायचा राहिला आपल्याला की नाही आता बघा बघा मग हम्म एक्स प्लस वाय प्लस झेड इज इकल टू वन एटी बिकॉज सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रँगल ऑल एंगल ऑफ ट्रँगल इज वन एट्टी डिग्री एक्स काढायचं आहे आपल्याला माहीत नाही एक्स वाय माहित आहे आपल्याला एक्स प्लस वाय आहे एटी झेड आहे फोर्टी इज इक्वल टू वन एट्टी वन एट्टी एट्टी प्लस फोर्टी मायनस वन ट्वेंटी एक्स इज इक्वल टू सिक्स्टी एक्स इज इक्वल टू सिक्स्टी वाय इज इकल टू एट्टी अँड झेड इज इक्वल टू फोर्टी या पद्धतीनं एक्स वाय झेडच्या ज्या किंमती आहेत त्या या ठिकाणी भेटलेल्या आहेत ठीक आहे आता याच्यानंतरचा जो अपना क्वेश्चन है क्वेश्चन नंबर सिक्स तो बगू क्वेश्चन नंबर सिक्स का फिगर लाइन ए बी ए पैरल लाइन डीई फाइंड द मेजर ऑफ एंगल फाइंड मेजर ऑफ एंगल डी आर ई अँड अँगल एआर सम अँगल्स काय अँगल दिलेले आहेत त्याच्यानुसार काढायला सांगितले आपल्याला आपण फिगर ड्रॉ करूया दिलेल्या इन्फॉर्मेशनुसार डायग्राम ड्रॉ करून घेऊया ए बी आर डी ई e, बघा हा दिलेला आहे सेवन्टी डिग्री हा दिलेला आहे फोर्टी डिग्री बघा अगोदर आपल्याला सांगितलं ए बी पॅरलाल टू डी ई e, लाईन ए बी पॅरलाल लाइन ए बी पॅरल टू डी ई अँड ए डी इज ट्रान्सवर्सल ज्यावेळेस झेडच्या स्वरूपात अँगल तयार होतात अँगल बी ए डी एगल बी ए डी कॉन्ग्रंट अँगल ए डी ई बिकॉज अल्टरनेट अँगल आणि अल्टरनेट अँगल आर कॉंग्रंट अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात बी ए डी किती आहे सेव्हन्टी आहे देअर फॉर अँगल ए डी हा पण किती भेटला सेव्हन्टी भेटला ए डी सेव्हन्टी डिग्री भेटला, e. भेटला. म्हणजे हा सेव्हन्टी म्हटल्यावर हा पण काय झाला सेव्हन्टी आपल्याला काय फाइन करायचंय डी ई डी ई आणि दुसरा ए आर ई -E. -E, बरं अगोदर आपल्याला -E डी ई काढावं लागेल बघा या ट्रँगल मध्ये बघूया इंट्रँगल डी आरई -E मध्ये दोन अँगल माहिती आहेत म्हणजे आपण राहिलेला अँगल काढू शकतो कोणत्या प्रॉपर्टीजनुसार सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रँगल इज वन हंड्रेड अँड एटी डिग्री याच्यानुसार आपण ते uh, काय uh, सॉल्व्ह करू शकतो मग बघा इंट्रँगल d r e angle d r e plus angle r d e plus angle r e d is equal to 180 sum of measure of all angle of triangle is 180 degree डी आर ई फाईन करायचं डी आर ई ॲज इट इज आर डी ई सेवेंटी प्लस फोर्टी वन एट्टी अँगल डी आर ई इज इक्वल टू वन एट्टी मायनस सेवन्टी प्लस फोर्टी वन हंड्रेड अँड टेन वन हंड्रेड टेन लेस केल्यावर किती राहिले सेवेंटी डी आर आरई भेटला सेव्हन्टी डिग्री आता डी आर आरई हा सेव्हन्टी डिग्री भेटला हे लिनियर पेयर एंगल आहे मग आपण याला असं म्हणू शकतो अँगल डी आर आरई प्लस ए आर अँगल इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री बिकॉज लिनियर पेयर अँगल लिनियर पेयर्स एंगल डी आर ई किती आहे डी आर ई आहे सेवन्टी ए आर ई वन एट्टी एंगल ए आर ई इज इक्वल टू वन एट्टी मायनस सेव्हन्टी एंगल ए आर ई इज इक्वल टू वन हंड्रेड अँड टेन हा जो आपल्याला सेकंड नंबरचा एंगल काढायला सांगितला होता तो ए आर ई आला वन हंड्रेड अँड टेन आणि डी आर ई किती आला सेवन्टी ओके म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला सिक्स नंबरचा क्वेश्चन होता ओके तो या ठिकाणी काय झालेला आहे सॉल्व झालेला आहे त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन बघा सेव्हन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय म्हटलंय इंट्रागल ए बी सी बाय ऑफ अँगल ए अँड बी इंटरसेक्ट एट पॉइंट ओ इफ अँगल सी इज इक्वल टू सेवेंटी फाइंड द मेजर ऑफ ए ओ बी या अँगलचे मेजर काढायला सांगितलं आता एक लक्षात ठेवा आपल्याला अगोदर सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रॅंगल इज वन हंड्रेड एटी डिग्री या फॉर्म नुसार कन्सिडर करावं लागेल म्हणजे या सम ऑफ थ्री अँगलची सम ओके इंट्रॅंगल ए बी सी अँगल ए वाटलं तर थ्री लेटर्समध्ये म्हणा अँगल ए बी सी प्लस अँगल बी ए सी प्लस अँगल ए सी बी इज इक्वल टू वन एट्टी डिग्री याचं रिझन लिहिणार sum of measure of all angle ऑफ triangle is 180 degree. 180 degree. Angle ABC plus डिग्री अँगल ए बी सी प्लस अँगल बी ए सी प्लस अँगल ए सी बी इज इक्वल टू वन एट्टी यामध्ये एकाच मेजर दिलेला आपल्याला सी एंगल बीचा मग अँगल ए बी सी प्लस अँगल बी ए सी प्लस सेवेन्टी इज इक्वल टू वन एट्टी हा सेटी पॉजिटिव है पूरा गर निगेटिव हो बी सी प्लस एंगल बी ए सी इज इक्वल टू वन एट्टी माइनस सेवेन्टी वन एट्टी माइनस सेवेन्टी एंगल ए बी सी प्लस एंगल बी ए सी इज इक्ल टू वन हंड्रेड एंड टेन ओके वन हंड्रेड अँड टेन आलं या दोघांची सम आली वन हंड्रेड अँड टेन आता एक लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला बायसेक्टर दिले सुरुवातीला बनवूया ए बाय बायसेक्टर ऑफ अँगल एचा तो काय आहे बायसेक्टर आहे अँगल ओ ए बी ओ ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ एंगल सी ए बी सी ए बी एंगल बाय सेक्टर थेरम एगल बाय सेक्टर थेरम काय असतो याच याचं मेजर जे असतं ते पूर्ण अँगलच्या हाफ मध्ये ओके सिमिलरली बी इज बाय सेक्टर ऑफ अँगल बी बीओ हा काय आहे बी अँगलचा बाय सेक्टर आहे मग अँगल ए बी इज इक्वल टू हाफ ऑफ अँगल सी अँगल बाय सेक्टर थेरम किंवा प्रॉपर्टीज ऑफ अँगल बाय सेक्टर याला थ्री नंबर दिला आता मला सांगा यामध्ये ए बी ओ याचा मेजर किती हाफ ऑफ ए बी सी ओके आणि ए बी याचं मेजर आहे हाफ ऑफ सी ए बी म्हणजे हे जे दोन अँगल आहेत ए बी सी आणि सी ए बी या दोघांच्या किंवा हे जे आहेत बघा ए बी सी आणि बी ए सी यांच्या हाफमध्ये या दोघांचं मेजर आहे मग आपण असं म्हणू शकतो की अँगल या दोघांची जर सम म्हटलं ओ ए बी हा हाफ ऑफ याच्या आहे ओके मग आपण असं म्हणूया फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड अँगल ओ ए बी प्लस अँगल ए बी ओ इज इक्वल टू या दोघांची सम करूया वन अपॉन टू इन ब्रॅकेट कॉमन घेतलं सी ए बी प्लस अँगल ए बी सी सी ए बी सी ए बी वन हंड्रेड या दोघांची सम किती मग वन अपॉन टू इन ब्रॅकेट वन हंड्रेड अँड टेन टू न डिवाइड केला किती आला मग अँगल ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए इज इक्वल टू फिफ्टी फायव्ह म्हणजे याची याची मिळून बेरीज किती आली फिफ्टी फायव्ह आली ओके okay, आता आपल्याला हे फिफ्टी फायव्ह कसं आली कळाली का याचं मेजर जे आहे ते सी ए बीच्या हाफमध्ये आणि याचं मेजर एबीसीच्या हाफमध्ये सीएबी आणि एबीसी या दोघांची मिळून बेरीज एकशे दहा आहे वन हंड्रेड अँड टेन आहे वन हंड्रेड टेनच्या हाफमध्ये किती होणार फिफ्टी फायव्ह ओके okay, या स्वरूपामध्ये झालं आता आपल्याला बघावं लागेल इंट्रॅंगल ए ओ बी अँगल ए ओ बी प्लस अँगल ओ ए बी प्लस अँगल ओ बी ए इज इक्वल टू वन हंड्रेड अँड एटी डिग्री ए ओ बी काढायचा आहे या दोघांची सम आपल्याला डायरेक्ट माहिती आहे किती आहे ओ बी ए ओ ए बी फिफ्टी फाईव्ह इज इक्वल टू वन एट्टी वन एट्टी मायनस फिफ्टी फाईव्ह ए ओ बी किती आला मग वन एट्टी मायनस फिफ्टी फाईव्ह त्यातले फाईव्ह ॲड केले सिक्स्टी वन ट्वेंटी फाईव्ह का वन ट्वेंटी फाईव्ह प्लस फिफ्टी फाईव्ह ते फाईव्ह त्याच्यात टाका सिक्स्टी आणि टू टू बरोबर म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो अँगल ए ओ बी फाईंड करायला सांगितला होता की नाही ए ओ बी किती आला वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह या स्वरूपामध्ये जो आपला Uh, सेवन नंबरचा जो क्वेश्चन होता तो या ठिकाणी कम्प्लीट झाला आहे त्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन असेल क्वेश्चन नंबर एट तो आपण आता बघूया